नमस्कार शायाज रेसिपीजमध्ये आज आपण कुरमुऱ्यांपासून वेगळा असा नाश्ता बनवणार आहोत यासाठी इथे मी दोन कप कुरमुरे घेतलेत आता यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि हे पाच मिनटं भिजण्यासाठी ठेवायचे आहेत तर हे असे वरती तरंगायला लागतात म्हणून हे आधी पाण्याबरोबर असे मिक्स करूया हे लगेचच सॉफ्ट होतात तर हे मी पाच मिनटं बाजूला ठेवले होते आता यातलं पाणी मी सगळं गाळून घेते तर यातलं सगळं पाणी मी गाळून घेतलं आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये अर्धा कप रवा घालायचं आहे यानंतर यामध्ये एक मोठा चमचा दही घालायचं आहे आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे जेवढा आपण रवा घेतला तेवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे यापेक्षा जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही आहे तर आता याची अशी जाडसर अशी पेस्ट करून घेतली पहा अगदी स्मूथ नाही आहे जाड ठेवलं आहे मी याला आता ही पेस्ट एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया तर ही पेस्ट आता अशी घट्ट आहे तर ही आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून देऊया आणि नंतर मग लागलं तर यामध्ये आणखी पाणी आपण ॲड करू तर मी हे झाकून बाजूला ठेवून देते पंधरा मिनटं झालेत आपण पाहूया हे आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे तर याच्यामध्ये आता आपण पुढचं साहित्य घालूया तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं आहे तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता मी इथे थोडासा स्वीटकॉर्न घातला आहे थोडीशी चिरलेली शिमला मिरची घातली आहे तुम्ही किसलेला गाजर असेल तर घालू शकता यानंतर कडीपत्ता घातला चिरून हिरवी मिरची घातली आहे जेवढं तुम्हाला हवे त्याप्रमाणे घालायची लहान मुलांसाठी बनवत असाल तर नाही घातलं तरी चालेल यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर हे सगळं साहित्य घालून झालं आहे आता याला मिक्स करूया आधी तर हे आता घट्ट आहे यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल तर इथे मी दोन मोठे चमचे पाणी घेतलं आहे याच्यातलं थोडं थोडं पाणी इथे मी घातते हा हे असं घट्टच आपल्याला ठेवायचं आहे थोडंसं पाणी घालून मिक्स करत जाऊया तर यामध्ये मी दोन मोठे चमचे पाणी घातलं यानंतर याच्यामध्ये अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचं आहे सोडा ऑप्शनल आहे पण याच्यामुळे थोडेसे फुललेले होतात आपले अप्पे सोडा घातल्यानंतर सोड्यावरती थोडंसं पाणी घातलं आणि हे मिक्स करून घेतलं आता इथे गॅसवरती मी अप्पे पात्र ठेवलं आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडंसं तेल घालायचं अगदी एक एक थेंब तेल यामध्ये घातलं आहे मी ब्रश तेल थोडंसं पसरवून घेऊया आता प्रत्येक भांड्यामध्ये एक एक चमचा हे मिश्रण घालायचं जर तुमच्याकडे अप्पे पात्र नसेल तर तुम्ही नॉनस्टिक तव्यावरती सुद्धा याचे छोटे छोटे धिरड्यासारखे बनवू शकता तर हे असं मी हे भांडं भरून घेतलं आहे झाकूयाला आणि याला अगदी दोनच मिनटं आपल्याला स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे पहा दोन मिनटं झालेत याला आपण उलटून घेऊया याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घातल्यात त्यामुळे दिसायलासुद्धा हे खूप छान दिसत आहेत आणि अगदी झटपट बनतात तर असे सगळे आप्पे उलटून घेतलेत आता याच्यावरती थोडंसं तेल घालूया आणि याला पुन्हा झाकून दुसऱ्या बाजूने दोन मिनटं भाजून घेऊया तर पहा दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे भाजून झालेत आपण पाहूया अप्पे भाजलेत का तर पाहू शकता तुम्ही हे दुसऱ्या बाजूनेसुद्धा असे मस्त पहा गोल झालेत आणि भाजले गेलेत अगदी मस्त खरपूस असा ब्राऊन रंग आला त्याला आणि अगदी हलके फुलके झालेत तर असेच आपण सुद्धा आपे बनवून घेऊया अगदी झटपट हे होतात तुम्ही हे पीठ बनवून फ्रीजमध्ये रात्री ठेवू शकता आणि सकाळी नाश्त्यासाठी हे बनवू शकता यामध्ये भरपूर भाज्या घातल्यात आपण त्यामुळे मुलांसाठी सुद्धा खूप पौष्टिक आहेत आणि चविष्ट असल्यामुळे मुलं आवडीने खातात सुद्धा तर हे असे उरलेले सुद्धा। मी तयार करून घेतलेत तर हे सुद्धा मी काढून घेते आणि हे आपे आपण सॉसबरोबर सर्व करू शकतो किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकतो खूप छान बनतात मी तुम्हाला एक तोडून दाखवते पहा अगदी जाळीदार झालेत हलके फुलके झालेत तर हा कुरमुऱ्यांपासून बनलेला भरपूर भाज्या असलेला एक हेल्दी असा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा नाश्ता आवडेल याची मला खात्री आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद